Welcome to our YouTube channel of Devgiri Science Classes. And today we start our next lesson. It's about the energy flow in an ecosystem. तर आपण last lecture मध्ये आपण 6th lesson classification of plants complete केला आहे. आज एक नवीन lesson start करणार आहोत, तो असेल आपला energy flow in an ecosystem. म्हणजे परिसंस्थेत असणारा ऊर्जेचा प्रवाह कसा असेल. तर थोडक्यात ही इकोसिस्टीम काय असेल. आपण इकोसिस्टीम बद्दल लास्ट इयर शिकलेलो डिटेल मध्ये, तरीही थोडक्यात इंट्रोडक्शन आपल्याला इकोसिस्टीमचं करावं लागेल. इकोसिस्टीम म्हणजे काय, काय म्हणजे इकोसिस्टीम आहे लक्षात. दॅट मीन्स फर्स्ट ऑफ ऑल बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स इन्क्लुडिंग इकोसिस्टीम. काय महत्वाचं असेल की इकोसिस्टीम मध्ये दोन्ही घटक महत्वाचे, कोणकोणते, बायोटिक आणि अबायोटिक. किंवा लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग आर द टू कॉम्पोनंट्स ऑफ इकोसिस्टीम. सजीव निर्जीव दोन्ही घटक, दोन्ही हे घटक कशाचे येतात, इकोसिस्टीमचा भाग आहे. दॅट मीन्स ऑल लिव्हिंग थिंग्स सच एज द प्लांट्स, ॲनिमल्स, मायक्रोब्स, सगळे झाले प्लांट्स, ॲनिमल्स अँड मायक्रोब्स अँड द नॉन लिव्हिंग फॅक्टर्स हॅविंग सम ऑफ द इंटरॅक्शन. ह्या सेंचरने काय असेल, एक प्रकारची इंटरॅक्शन असते. कोणाकोणामध्ये असेल इंटरॅक्शन, मग सजीव निर्जीव घटकांमध्ये. दॅट फॉर्म द इकोसिस्टीम. द इंटरॅक्शन बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग फॅक्टर्स और बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स फॉर्म अँड इकोसिस्टीम. जे आपण वेगवेगळ्या इकोसिस्टीम लास्ट इयर पाहिल्या होत्या, अगेन वेगवेगळ्या प्रकारची इकोसिस्टीम आपण लास्ट इयर पाहिल्या होत्या. त्याच्यावर आपल्या सेकंड क्वेश्चनचा आन्सर द्यायचा आहे की व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ इकोसिस्टीम, किंवा कोणकोणत्या होत्या, विचार द डिफरंट टाइप्स ऑफ इकोसिस्टीम. देर इज द एक्वेटिक इकोसिस्टीम मेनली अँड द टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम. मुख्यतः जर पाहिलं तर एक्वेटिक इकोसिस्टीम आहे, टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम आहे. एक्वेटिक अगेन इन्क्लूड्स फ्रेश वॉटर इकोसिस्टीम अँड मराईन वॉटर इकोसिस्टीम. ॲक्वेटिक मध्ये परत काय पाहायला मिळेल आपल्याला, काही फ्रेश वॉटर इकोसिस्टीम असतात तर काही मराईन वॉटर इकोसिस्टीम असतात. अँड अबाउट द टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम दॅट वी सी फॉरेस्ट, डेझर्ट ॲज वेल ॲज ग्रासलँड इकोसिस्टीम. हे आपण लास्ट इयर पाहिल्या होत्या. फॉरेस्ट इकोसिस्टीम पाहिली, ग्रासलँड पाहिली, किंवा डेझर्ट इकोसिस्टीम आपण लास्ट इयर पाहिली होती. नाउ द वन मोर क्वेश्चन दॅट्स गिव्हन फॉर यू, हाऊ द इंटरॅक्शन टेक्स प्लेस इन बिटवीन द बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स ऑर बिटवीन द डिफरंट फॅक्टर्स ऑफ इकोसिस्टीम. दॅट्स बायोटिक फॅक्टर इन्क्लूड्स ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम दॅट वी नो. बायोटिक फॅक्टर्स मध्ये सगळे कोण येतील, सगळे सजीव आले. अँड द नॉन लिव्हिंग फॅक्टर्स ऑर द अबायोटिक फॅक्टर्स इन्क्लूड्स एअर, वॉटर, सॉइल, सनलाईट. इन बिटवीन देम an interaction takes place due to which all living organisms are able to survive on the earth. The interaction we have biotic abiotic factors mode means whenever we are living but we can't survive without abiotic factors. आपण जरी सजीव असलो तर आपल्याला सगळ्या अबायोटिक फॅक्टर्सची गरज आहे, त्यांच्याशिवाय आपण जगू शकत नाही. दॅट वी कॉल्ड एज इंटरॅक्शन बिटवीन दॅट बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स. तर थोडक्यात काय काय लक्षात ठेवायचं ऍज अन इंट्रोडक्शन ह्या लेसनचं, तर एक लक्ष ठेवायला आपल्याला की इकोसिस्टीम म्हणजे काय, इकोसिस्टीममध्ये येणारे घटक कोणते, त्यांची आंतरक्रिया कशी होते. आपल्याला लेसन स्टार्ट करायचं आहे ज्यात आपली पहिली कन्सेप्ट असेल एनर्जी फ्लो अँड इन इकोसिस्टीम. इकोसिस्टीम मध्ये ऊर्जेचा प्रवाह कसा असेल. सो अगेन बिफोर जस्ट स्टडी ऑर अंडरस्टँड अबाउट द एनर्जी फ्लो इन अन इकोसिस्टीम वी हॅव टू स्टडी अबाउट द क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अकॉर्डिंग टू द मोड ऑफ न्यूट्रिशन. एक तर क्लासिफिकेशन आपण लास्ट इयर पाहिलं होतं, अकॉर्डिंग टू देअर मोड ऑफ न्यूट्रिशन, त्यांच्या पोषण पद्धतीनुसार त्यांचं होणारं क्लासिफिकेशन आपण पाहिलं होतं. ते कोणकोणतं होतं बघ, अकॉर्डिंग टू मोड ऑफ न्यूट्रिशन.
द लिविंग ऑर्गेनिजम्स आर प्रोड्यूसर्स कंज्यूमर्स सैक्रोफाइट्स और सैक्रोट्रोप्स एंड डिकम्पोजर्स हे होतं क्लासिफिकेशन सजीवांचं कोणत्या बेसवर त्यांच्या मोड ऑफ न्यूट्रिशन वरून कोण असेल हे प्रोड्युसर्स म्हणजे लिव्हिंग वर्ल्डचे उत्पादक असतील सगळे ग्रीन प्लांट्स आले कंज्युमर्स सगळे हिटरोट्रॉफिक एनिमल्स आले जे की पूर्णपणे दुसऱ्यावर अवलंबून असतात त्यानंतर सॅप्रोट्रोप्स और सॅप्रोफाइट्स हे झाले सगळे मृतोपजीवी म्हणजे सजीवांची डेथ झाल्यावर त्यांच्या डेड बॉडीवर जगणारे ते म्हणजे सॅप्रोफाइट्स अँड द लेफ्ट ऑफ पार्ट दॅट्स डिकम्पोज्ड बाय द डिकम्पोजर्स हे होतं क्लासिफिकेशन कोणत्या बेसवरून दॅट इज अकॉर्डिंग टू द मोड ऑफ न्यूट्रिशन हे होतं सजीवांचं क्लासिफिकेशन जे की आपण लास्ट इयर पाहिलं होतं अगेन अकॉर्डिंग टू दॅट वी हॅव टू कन्सिडर हिअर सम ऑफ द ट्रॉपिक लेवल्स आता आपल्याला इथं काय कन्सिडर करायचं वेगवेगळ्या ट्रॉपिक लेवल्स ट्रॉपिक लेवल म्हणजे त्यांची पोषण पातळी कोणती असेल दॅट्स डिफरंट ट्रॉपिक लेवल्स ऑफ अवर इकोसिस्टीम दॅट वी सी अराउंड आपल्या आजूबाजूला आपल्या सभोवताली असणारे सगळे सजीव कोणत्या पोषण पातळीमध्ये येतात हे आपल्याला पाहिजे सो हिअर इफ यू हॅव टू हॅव अ बुक देर ऑब्झर्व इन द बुक अ टेबल इज टू बी शोन पुस्तकात एक टेबल दाखवलेलं आहे ज्यात तुम्हाला सांगितले प्रायमरी कंज्युमर फर्स्ट ऑफ ऑल प्रायमरी कंज्युमर्स सेकंडरी कंज्युमर्स टर्सरी कंज्युमर्स अँड ऑमनिवर्स कोणकोण दाखवलेले त्यामध्ये प्रायमरी कंज्युमर्स सेकंडरी कंज्युमर्स अपेक्स ऑर द टॉप कंज्युमर्स अँड द लास्ट ऑमनिवर्स तर प्रायमरी कंज्युमर्स म्हणजे कोण प्रायमरी कंज्युमर्स म्हणजे ते असे प्राथमिक भक्षक कंज्युमर्स कोणते प्रायमरी म्हणजे सुरुवातीचे डायरेक्ट प्लांटवर जगणारे ते म्हणजे प्रायमरी कंज्युमर्स प्रायमरी कंज्युमर्सवर जगणारे कोण सेकंडरी कंज्युमर्स ह्या सगळ्यांना खाणारे ते म्हणजे कोण सगळ्यात वरच्या लेवलचे त्याचे टॉप टॉप कंज्युमर्स ज्याला म्हणतात अपेक्स कंज्युमर्स आणि शेवटी असतील ऑमनिवर्स ऑमनिवर्स म्हणजे दोन्ही खाणारे शाकाहार आणि मांसाहार करणारे ते म्हणजेच ऑमनिवर्स तर इथं आपल्याला त्याचे काही एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे दॅट इज हु आर द प्रायमरी कंज्युमर्स बघा आता प्रायमरी कंज्युमर्सचे उदाहरण करायचे आपल्या पुढे फूड चेन्स तयार करायच्या प्रायमरी कंज्युमर्स कोणकोण असतील मग ग्रासोफर नागथोडा असेल स्क्वेरल खार असेल एलिफंट हु आर द प्रायमरी कंज्युमर्स ग्रासोफर स्क्वेरल एलिफंट दीज आर द एनिमल्स विच आर कॉल्ड एज अ प्रायमरी कंज्युमर्स ऍज बिकॉज दे डायरेक्टली फीड अपॉन द प्लांट्स रॅबिट आर सो द प्रायमरी कंज्युमर्स डियर आर सो प्रायमरी कंज्युमर्स बिकॉज डायरेक्टली फीड अपॉन द प्लांट्स ऑर द प्रोड्युसर्स डायरेक्ट प्रोड्युसर्सवर जगणारे ते प्रायमरी कंज्युमर्स मग उदाहरण तुम्ही कोणतंही सांगू शकतात एलिफंट असेल स्क्वेरल असेल ग्रासोपर असेल डियर असेल किंवा रॅबिट असेल दीज आर ऑल द प्रायमरी कंज्युमर्स व्हाय यू हॅव टू कॉल देम एज अ प्रायमरी कंज्युमर्स इट्स बिकॉज ऑफ द डायरेक्टली फीड अपॉन द प्लांट्स आर द प्रोड्युसर्स देन फ्रॉग ऑल और फॉक्स फ्रॉग असेल ऑल असेल किंवा फॉक्स असेल दीज आर कॉल्ड एज अ सेकंडरी कंज्युमर्स व्हाय दे आर सेकंडरी कंज्युमर्स बिकॉज इट फीड अपॉन द प्रायमरी कंज्युमर्स नॉट द प्लांट्स सेकंडरी कंज्युमर्स कोणावर जगतात तर प्रायमरी कंज्युमर्सवर जगतात दॅट्स द फ्रॉग ऑल आर फॉक्स दीज आर द प्रायमरी सॉरी दीज आर द सेकंडरी कंज्युमर्स ऍज बिकॉज दीज कंज्युमर्स फीड अपॉन द हर्बीवर्स आता हर्बीवर्स म्हणजे काय तृणभक्षी किंवा गवत खाणारे किंवा शाकाहारी तुम्ही म्हणू शकता ना हर्बीवर्स म्हणजे कसे शाकाहारी आणि शाकाहारी प्राण्यावर जगणारे ते कोण सेकंडरी कंज्युमर्स ज्यात कोण असतील मग फॉक्स असेल ऑल असेल किंवा फॉक्स असेल देन सॉरी फ्रॉग असेल थर्ड वन दॅट इज द अपेक्स कंज्युमर्स ऑर द टॉप कंज्युमर्स आता अपेक्स कंज्युमर्स मध्ये कोण येणार किंवा टॉप कंज्युमर्स मध्ये कोण असतील टायगर लॉयन दीज आर द
अपेक्स ऑफ द टॉप कंज्यूमर और द ईगल ऑल्सो कोणाला म्हणणार आपण अपेक्स किंवा टॉप कंज्युमर्स ज्यांचे की हायर लेवल आहे ज्यांना की कोणीही खाऊ शकत नाही ते म्हणजे टॉप कंज्युमर्स दॅट मीन्स दे आर ऑल्सो कंज्युमर्स ते सुद्धा कोण कंज्युमर्स आहेत पण कसले कंज्युमर्स ऍज द टॉप कंज्युमर्स आर इट दे इटन और दे इट द हर्बिवर्स अँड कार्निवर्स ऍज देअर फूड म्हणजे ते हर्बिवर्स काय खातात आणि कार्निवर्स काय खातात हर्बिवर्स आणि कार्निवर्स या दोघांनाही खाणारे ते म्हणजे स्टॉप कंज्युमर्स किंवा अपेक्स कंज्युमर्स अगेन नो अदर ऑर्गॅनिझम जस्ट दॅट फीड अपॉन द टॉप कंज्युमर्स दुसरा कुठलाही प्राणी असेल जो की तो टॉप कंज्युमर्सला किंवा अपेक्स कंज्युमर्सला खाऊ शकत नसेल अँड अनदर वन मोर कंज्युमर दॅट्स कॉल्ड एज ओमनिवर्स मिश्रहारी म्हणजे कसले शाकाहार आणि मांसाहार दोन्ही करणारे त्यात कोण कोण असेल मग दॅट इज द ह्युमन्स अँड बियर मानव असेल किंवा अस्वल असेल ह्युमन्स अँड बियर आर द ओमनिवर्स ऍज बिकॉज दे फीड ऑन हर्बिवर्स अँड कार्निवर्स म्हणजे ते दोन्ही करतात शाकाहार आणि मांसाहारी करतात म्हणून ते कोण असतील ओमनिवर्स असतील सो हियर वी हॅव टू सी अबाउट द फूड चेन अँड द फूड वे आपल्याला शिकायचं काय नेक्स्ट पार्ट तो असेल आपला फूड चेन अँड फूड वे फूड चेन म्हणजे काय असेल अन्न साखळी आणि फूड वेब म्हणजे काय असेल अन्न जाळी मग ही अन्न साखळी किंवा अन्न जाळी काय असेल ते आपल्याला पाहायचंय तर बघा त्या ठिकाणी आपल्याला एक चित्र दाखवलेलं चित्राचं निरीक्षण करायचंय त्यातून आपली फूड चेन तयार करायची जी की आपण सहजपणे तयार करू शकतो काय काय दाखवले चित्रामध्ये सगळ्यात अगोदर सनलाईट आहे सनलाईटचा वापर करून कोणाची वाढ झाली किंवा कोण अन्न तयार करू शकतात दॅट इज अ प्लांट्स ऍज अ ग्रीन प्लांट्स ऑर द ग्रास ऑन दॅट ग्रास हू फीड दॅट इज अ ग्रास ओव्हर फीड अपॉन दॅट ग्रास ऑर द प्लांट्स देन नेक्स्ट लिंक इज द फ्रॉग दॅट फ्रॉग इट द ग्रास ओव्हर अँड दॅट फ्रॉग इज इटन बाय द स्नेक इज अगेन द फूड फॉर द ईगल अँड आफ्टर द डेथ ऑफ दॅट ईगल इट जस्ट डिकम्पोज्ड बाय द डिकम्पोजर्स बघा अन्न साखळी दाखवली या ठिकाणी आता अन्न साखळी ती आपली कशी तयार होईल मग फर्स्ट लिंक कोण असेल दॅट इज अ प्लांट्स प्लांट्स इटन बाय द ग्रास ऑपर ग्रास ऑपर इज इटन बाय द फ्रॉग फ्रॉग इज इटन बाय स्नेक स्नेक इज इटन बाय ईगल अँड देन ऍट लास्ट देर आर द डिकम्पोजर्स ह्यामध्ये आपले वेगवेगळे लेवल्स पाहायला मिळतील प्लांट्स हे असतील प्रोड्युसर्स प्लांट्स हे काय असतील प्रोड्युसर्स ग्रासोपर हे काय असेल प्रायमरी कंझ्युमर फ्रॉग कोण असेल सेकंडरी कंझ्युमर तर ह्या चेनमध्ये हा स्नेक कोण असेल टर्सरी कंझ्युमर तर ईगल कोण असेल अपेक्स कंझ्युमर अँड देन द डिकम्पोजर्स सो हियर ऍट लाईक दॅट ऑफ क्वेश्चन इज टू बी गिव्हन फॉर यू दॅट यू हॅव टू मेड डिफरंट फूड चेन्स आता यात तुम्ही कुठलीही फूड चेन तयार करू शकता जसं की असेल ग्रास रॅबिट टायगर ऍट लास्ट डिकम्पोजर अशा वेगवेगळ्या अन्न साखळ्या तुम्ही तयार करू शकता सो हियर इफ यू हॅव टू मेड द डिफरंट टाइप्स ऑफ फूड चेन्स जसं प्लांट्स असेल डियर असेल लॉयल असेल कोणतं असेल प्लांट्स डियर देन लॉयल ऍट द सेम टाइम अनदर सम ऑफ द फूड चेन लाईक दॅट ऑफ द मेज मेज म्हणजे मका ऍज वन टाइप ऑफ प्लांट इटन बाय द ग्रास ओपर ग्रास ओपर इज इटन बाय द लिझार्ड देन स्नेक देन ईगल व्हेरियस टाइप्स ऑफ फूड चेन दॅट यू हॅव टू मेड
कितीही प्रकारच्या वेगवेगळ्या अन्न साखळ्या तुम्ही तयार करू शकता, पण जर ह्या वेगवेगळ्या अन्न साखळ्या तयार केल्या तर त्यामुळे काय वाढत जाईल, इंटरॅक्शन गोज ऑन कंटिन्युअसली बिटवीन प्रोड्युसर्स कंझ्युमर्स अँड डिकम्पोजर्स, त्याच्यामध्ये काय होत जाईल, एक आंतरक्रिया होत जाईल. कोणामध्ये, जे उत्पादक असतील ते प्लांट्स, त्यांना खाणारे सगळे भक्षक जे की कंझ्युमर्स असतील, अँड देन ऍट लास्ट देन बिफोर दॅट द सॅप्रोफाइट्स अँड देन डिकम्पोजर्स, ह्या सगळ्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात एक आंतरक्रिया होत जाते. अँड देअर इज अगेन रिमेंबर देअर इज अ डेफिनेट सिक्वेन्स इन दिस इंटरॅक्शन विच इज कॉल्ड एज फूड चेन. आता इथे जर आपण केअरफुली निरीक्षण केलं, ह्या प्रत्येकाची जागा ठरलेली त्या त्या फूड चेन मध्ये. देअर इज द डेफिनेट सिक्वेन्स इन दॅट लिंक ऑर देअर इज अ डेफिनेट सिक्वेन्स इन दिस इंटरॅक्शन अँड दॅट्स डेफिनेट सिक्वेन्स विच यू हॅव टू सी इन दिस इंटरॅक्शन इट इज कॉल्ड एज फूड चेन. आणि ही जी वेगवेगळी जी इंटरॅक्शन, ह्यांच्यात जी आपल्याला इंटरॅक्शन पाहायला मिळाली, त्या इंटरॅक्शनला काय म्हणतात, पुढचे एक अन्न साखळी. हृदय अशा अनेक अन्न साखळ्या आपण पाहिल्या, वेगवेगळ्या अन्न साखळ्यामध्ये प्रत्येकाची जागा ठरलेली, त्यांची एक डेफिनेट श्रृंखला आहे, त्यांची डेफिनेट जागा आहे. आणि ती जी इंटरॅक्शन असेल, द डेफिनेट सिक्वेन्स इन दिस इंटरॅक्शन इज कॉल्ड एज द फूड चेन. सो अगेन अंडरस्टँड वॉट इज मीन बाय द फूड चेन, अ डेफिनेट सिक्वेन्स इन द इंटरॅक्शन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स विच इज कॉल्ड एज द फूड चेन. अँड इच फूड चेन हॅज समटाइम्स थ्री समटाइम्स फोर ऑर मोअर लिंक्स, त्यामध्ये अनेक दोन दोन पेक्षा जास्त, तीन असतील, चार असतील, एक किंवा चार पेक्षा जास्त असतील, दॅट्स दे हॅव द फोर फाईव्ह ऑर मेनी लिंक्स, अशा अनेक कड्या त्या साखळीमध्ये असतील. ही साखळी आहे पूर्ण, आणि या साखळीच्या काय सगळ्या वेगवेगळ्या लिंक्स, लिंक्स म्हणजेच कड्या असतील, ह्या सगळ्या कड्या एकमेकांना जोडल्या की त्याची साखळी तयार होते, ज्याला की आपण फूड चेन म्हणतो. मीन्स वेन दिस डिफरंट टाइप्स ऑफ लिंक्स ऑर मेनी लिंक्स जस्ट जॉईन टुगेदर इट फॉर्म्स अ चेन. जशी साखळी असते, साखळीमध्ये एकात एक अनेक कड्या जोडलेल्या असतात, तशी ही आपली अन्न साखळी ज्यामध्ये ह्या अनेक वेगवेगळ्या कड्या, अनेक वेगवेगळ्या लिंक्स एकमेकांना जोडल्यात आणि त्याची साखळी तयार झाली. सो अँड इकोसिस्टम कन्सिस्ट ऑफ मेनी फूड चेन. आता आपण जर पूर्ण परिसंस्थेचा विचार केला, मग कोणत्याही वॉटर इकोसिस्टमचा करा, लँड इकोसिस्टमचा करा, इन दॅट आयदर मे बी ऑन वॉटर इकोसिस्टम ऑर इन अ लँड इकोसिस्टम वी हॅव टू सी द डिफरंट टाइप्स ऑफ फूड चेन दॅट आर इंटरकनेक्टेड टू इच अदर, ज्या की एकमेकांना जोडलेल्या आहेत. अनेक अन्न साखळ्या एकमेकांना जोडलेल्या आहेत. कुठलाही विचार करू शकता तुम्ही, पाण्यातला करा, जमिनीवरचा करा, मेनी फूड चेन्स आर इंटरकनेक्टेड टू इच अदर विच फॉर्म्स अ कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर अँड दॅट्स कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर इज कॉल्ड एज अ फूड वेब. फूड वेब कशाला म्हणायचं, अनेक अन्न साखळ्या एकत्रितपणे जे आपण पाहतो ते एकमेकांना इंटरकनेक्ट करतात, त्याला म्हणतात फूड वेब. ते असेल आपलं अन्नजाळ. आता हे अन्नजाळ कसं असेल तर आपल्याला नेक्स्ट पेजवर परत एक चित्र दाखवलेले, तर त्या चित्राचं तुम्ही निरीक्षण जर केलं तर त्या चित्रामध्ये ते जे प्लांट आहे ते अनेक वेगवेगळे प्राणी खातात, मग त्याला स्क्वेरल खाईल, रॅबिट खाईल, एलिफंट खाईल, पण त्या स्क्वेरल रॅबिट आणि एलिफंट रॅबिट सारख्या प्राण्यांना इतर अनेक वेगवेगळे टायगर लॉयन सारखे प्राणी खाणार. म्हणजे ह्या सगळ्या अन्न साखळ्या काय झाल्या, एकमेकांना जोडल्या गेलेल्या, ज्याच्यामुळं एक गुंतागुंतीची रचना तयार झाली. आणि ती जी गुंतागुंतीची रचना असते त्याला काय म्हणतात, फूड वेब. सो हियर अँड त्याचं उदाहरण आपल्या या ठिकाणी दिलेले, थोडस केअरफुली समजून घ्या. अँड ऑर्गॅनिझम मे बी द प्रे फॉर मेनी अदर ऑर्गॅनिझम. एक जो प्राणी हा अनेक वेगवेगळ्या प्राण्यांचा तो भक्षे, की त्याला अनेक वेगवेगळे प्राणी काय करू शकतात, खाऊ शकतात. अँड ऑर्गॅनिझम इज द प्रे फॉर मेनी अदर ऑर्गॅनिझम्स. त्याचं एक उदाहरण अँड एक्झाम्पल, अँड इन्सेक्ट, एक इन्सेक्ट आहे, एक कीटक आहे, इट फीड अपॉन, इट फीड्स अपॉन डिफरंट टाईप्स ऑफ प्लांट्स. एक इन्सेक्ट आहे, तो फक्त एकाच प्रकारचे पानं खातो का झाडाचे, नाही,
तो अनेक वेगवेगळ्या प्रकारचे झाडांची तो पानं खातो. दॅट एन इन्सेक्ट फीड्स अपॉन डिफरंट टाइप्स ऑफ लीव्स ऑफ प्लांट्स अँड दॅट सेम इन्सेक्ट अँड तो जो सेम इन्सेक्ट आहे इज द प्रे फॉर द डिफरंट एनिमल्स लाईक द फ्रॉग वॉल लिझर्ड ऑर बर्ड. वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी असतील, वॉल लिझर्ड असतील किंवा फ्रॉग असेल, ह्या वेगवेगळ्या प्राण्यांचं तो जो इन्सेक्ट होता हा एक भक्ष्य ते प्राणी म्हणण्यापेक्षा तो फ्रॉग ते वेगवेगळे पक्षी किंवा वॉल लिझार्ड ते इन्सेक्टला खातात. ज्या इन्सेक्टनं वेगवेगळ्या झाडांची पानं खाल्ली होती अँड इन्सेक्ट विच फीड्स अपॉन डिफरंट टाइप्स ऑफ लीव्स ऑफ प्लांट्स इज द प्रे फॉर व्हेरियस टाइप्स ऑफ प्लांट्स लाईक दॅट ऑफ वॉल लिझार्ड डिफरंट टाइप्स ऑफ बर्ड्स ऑर मे बी द फ्रॉग अँड इफ दिस इज शोन बाय द फिगर. आता आपल्याला दाखवायचंय मग की तो इन्सेक्ट कोण कोण खातोय. वॉल लिझर्ड खाणार, फ्रॉग खाणार, वेगवेगळ्या प्रकारची पक्षी खाणार. हे जर आपल्याला फिगरच्या स्वरूपात दाखवायचं म्हणलं की त्याची एक विशिष्ट अशी रचना तयार होईल. एक इन्सेक्ट जो होता त्याला अनेक जण खाणार आहेत हे आपल्याला फिगरनं एक्सप्लेन करायचे. अँड इफ यू टू ड्रॉ दॅट फिगर इट विल फॉर अँड इंट्रिकेट स्ट्रक्चर त्याची अत्यंत गुंतागुंतीची रचना तयार होईल. And that an intricate structure which is formed it is nothing but the food web and ti ji rachna kya rahele ase gunta gunti chi te ka asel food web. So just here we say that an intricate structure it is called as a food web instead of forming the linear food chain karan ti rachna kashi tayar hoil ek asha prakar chi fakt anna sakri tayar hoil ka nahi तर त्याची एक गुंतागुंतीची रचना तयार झाली असेल आणि ती जी कॉम्प्लिकेटेड किंवा अँड इंट्रिकेट स्ट्रक्चर जे तयार झालं असेल त्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणणार दॅट्स कॉल्ड एज फूड वेब. अँड सच अ इंट्रिकेट स्ट्रक्चर विच इज कॉल्ड एज फूड वेब विच यू हॅव टू सी एव्हरीवेअर मीन्स जनरली फूड वेब्स आर टू बी फाउंड इन नेचर एव्हरीवेअर. पुस्तकात चित्र तुम्ही पाहू शकता, त्याचं केअरफुली ऑब्झर्वेशन करा की एक प्राणी एक सजीव किती जणांचं तो भक्ष्य आहे. आणि हे जर आपल्या फिगरच्या स्वरूपात जर काढायचं म्हणलं तर एक गुंतागुंतीची रचना तयार होते आणि ते कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर म्हणजे काय असेल फूड वेब म्हणजेच अन्न जाळी. सो हियर वी हॅव टू कम्प्लिकेट द टू कॉन्सेप्ट दॅट कॉल्ड स्टार्टिंग विथ एनर्जी फ्लो इन एन इकोसिस्टीम अँड सेकंड इट इज अबाउट द फूड चेन अँड फूड वेब. सो हियर वी कम्प्लिटेड अवर टू कॉन्सेप्ट.